नमस्कार, रोकटॉक पर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, एकेकाळी साऱ्या उपखंडावर सत्ता गाजवणाऱ्या मगधचा म्हणजे अर्थात आत्ताच्या काळातल्या बिहारचा रणसंग्राम आता अखेरच्या टप्प्यात आलाय. नंदकुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ मारणार नाही अशी प्रतिज्ञा करणाऱ्या आणि ती खरी करून दाखवणाऱ्या चाणक्याचा हा सगळा प्रांत, हा सगळा एरिया. मात्र गेल्या 2 महिन्यापासून रंगलेल्या बिहारच्या निवडणुकीत भाजपच्या चाणक्यांची देखील प्रतिष्ठा अशीच पणाला लागली आहे. उत्तर प्रदेशात एक हाती यश मिळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि अमित शहांच्या कसोटीचा प्रांत जर कुठला असेल तर तो आहे मगध प्रांत. साऱ्या देशाचं राजकारण ढवळून काढणाऱ्या विविध मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या बिहारी जलसा चांगलाच रंगला आहे. सरसंघचालकांचं आरक्षणाबाबतचं वक्तव्य, त्यावर झालेले वाद, दादरीच्या घटनेमुळे ऐरणीवर आलेला गोहत्येचा मुद्दा आणि असहिष्णुतेवरून उसळलेला आगडोम, यासोबत पाकिस्तानचा संबंध देखील या निवडणुकीशी जोडला गेला. एकीकडे महादलितांच्या मतांवर हक्क सांगणाऱ्या जितनराम मांझींना गळाला लावत भारतीय जनता पक्षानं एक प्रकारे दलित वोट बँक भक्कम करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे लोक जनशक्ती, हिंदू आवामी मोर्चा आणि राष्ट्रीय लोकसमता पार्टी या नव्या पार्टनर्सना बरोबर घेत भाजप प्रणित एनडीए आघाडी मजबूत करायचा प्रयत्न देखील केला. त्याच्या विरोधात काँग्रेसला कवटाळत नितीश कुमार, लालू प्रसाद यादव यांनी महाआघाडी दंड थोपटून रिंगणात उतरवली. नरेंद्र मोदी नावाचं एक प्रकारे वादळ किंवा महावादळ रोखण्याकरता महाआघाडीचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी होणार का, या सगळ्याचा फैसला आता रविवारी म्हणजेच 8 नोव्हेंबरला होणार आहे. ब्रँड मोदी विरुद्ध ब्रँड नितीश कुमार ही लढाई कोण जिंकणार? लोकसभा आणि गेल्या वेळच्या विधानसभेच्या तुलनेत यंदा वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाला फायदेशीर ठरणार? बिहारमधील 10% महादलित, 4% दलित, 17% मुस्लिम आणि 15% यादव आणि साधारणतः 5-5% असणारे भूमिहार, राजपूत आणि कुर्मी आणि त्याहीपेक्षा 7% असणारे बनिया, जातीपातीच्या आधारावर मतदान करणार की विकासाच्या मुद्द्यावर? निवडणुकीत महाआघाडी जिंकणार की एनडीएच्या बाजूनं बिहारी जनता कौल देणार? आणि बिहारचा निकाल देशासाठी एक प्रकारे नेहमीच बिहार हा अतिशय महत्वाचा प्रांत ठरलाय, तसाच याही वेळी बिहारचा निकाल गेम चेंजर ठरणार का, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात मगधचा रणसंग्राम. मगधचा रणसंग्राम यात सुरुवातीला पाहूया या रणसंग्रामावर एक दृष्टिक्षेप टाकणारा खास रिपोर्ट. साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या बिहारमध्ये अबकी बार कुणाचं सरकार येणार याचा फैसला 8 नोव्हेंबरला होणारच आहे. मात्र त्यापूर्वीच आलेल्या एक्झिट पोलमध्ये नितीश, लालू आणि काँग्रेसच्या महाआघाडीचं पारडं जड दिसतंय. हे आकडे कितपत सत्यात उतरतील ते कुणालाही माहीत नाही. मात्र यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत अस्तित्वच धोक्यात आलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या लालू प्रसाद यादवांचा आत्मविश्वास मात्र कमालीचा वाढलाय. जब हम बोले तो ये अंदाज पर नहीं, 190 सीट पर महागठबंधन यहां से क्लीन स्वीप हुआ है चारों तरफ. बिहार की राजनीतिक दृष्टि से जागरूक विवेकशील जनता ने बिहार को पिछड़ेपन के अंधकार से निकालकर विकास और सुशासन के रास्ते पर राष्ट्र की मुख्य धारा के साथ कदम से कदम मिलाने के लिए तैयार कर लिया है, अतः हम पूर्णतः आश्वस्त हैं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेला मगधचा रणसंग्राम अनेक कारणांनी गाजला. नरेंद्र मोदींपासून नितीश कुमारांपर्यंत आणि लालूंपासून मांझींपर्यंत सर्वांनीच आपल्या प्रचाराच्या भाषणांमध्ये केलेल्या आरोप प्रत्यारोपानं संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघालं. भाइयों बहनों, तब मुझे लगा कि शायद डीएनए में ही कोई गड़बड़ है. बिहारियों का डीएनए इतना जबरदस्त है कि आप देख लीजिएगा, एक बिहारी सब पर भारी पड़ेगा. 50,000 करोड़ की ज्यादा करो, 60,000 करोड़ की ज्यादा करो, 70,000 करोड़ की ज्यादा करो. 50 करोड़, 70 करोड़, 90 करोड़, कितना से भी अगर भारतीय जनता पार्टी बिहार में हार गई तो जय पराजय तो बिहार में होगी, पटाखे पाकिस्तान में जाकर चलेगी. या निवडणुकीच्या निमित्तानं बिहारमध्ये कधी नव्हे ते राजकीय चित्र पाहायला मिळालं.
एका बाजूला भाजप सोबत रामविलास पासवानांची एलजेपी, जीतनराम मांझींचा हम आणि कुशवाहांचा आरएलएसपी एनडीए म्हणून शड्डू ठोकत होता, तर नितीश कुमारांच्या जेडीयूनं कट्टर विरोधक असलेल्या लालू आणि काँग्रेस सोबत हातमिळवणी करून महाआघाडीचं आव्हान उभं केलं. यात सरसंघचालकांनी आरक्षणाबाबत केलेलं वक्तव्य, दादरीच्या घटनेमुळे ऐरणीवर आलेला गोहत्येचा मुद्दा आणि देशात वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ अनेक साहित्यिक आणि चित्रकर्मींनी परत केलेले पुरस्कार, या घटनांचेही बिहारच्या निवडणुकीवर पडसाद उमटले. मात्र या घटनांचा नेमका कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार याचा फैसला पुढच्या काही तासांमध्ये होणार आहे. निकाल काहीही येवोत, मात्र देशाचं राजकारण कूस बदलणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. मगधचा रणसंग्राम याच्यावरचा खास रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रकाश बाळ जोशी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश जोशी आपल्या बरोबर आहेत. ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, आपलंही स्वागत आपल्या बरोबर आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये, केशव उपाध्ये आपलंही या कार्यक्रमात स्वागत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झी मीडियाचे बिहारमधले प्रतिनिधी अमिताभ रंजन आणि अमित झा. अमिताभ रंजन जी और अमित झा जी, आप दोनों का इस प्रोग्राम में स्वागत. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत, किंबहुना दोन मुद्दे आपण या सगळ्या कार्यक्रमात चर्चेला घेणार आहोत, त्यातला पहिला मुद्दा असा असणार आहे की बिहारचा कौल महाआघाडीला की एनडीएला. बिहारचा कौल महाआघाडीला की एनडीएला. आपण थेट जातोय अमिताभ रंजन यांच्याकडे. अमिताभ रंजन जी, पिछले तीन महीने से आपने बिहार के चप्पे चप्पे पे नजर रखी है, लम्हे लम्हे की आपको खबर है. ऐसी कोई गली नहीं होगी, ऐसा कोई मकान नहीं होगा जहां आप गए नहीं हो. आप बताइए कि ये जो मतदान हुआ जिसमें भारी मात्रा में वृद्धि दिखाई दी, हालांकि बिहार का अगर हम पॉलिटिकल सेफोलॉजिकल एनालिसिस करें तो अगर पिछले लोकसभा की अगर बात करें तो पूरा देश एक एक 66% वोटिंग पे था, लेकिन बिहार 56% पे था. पिछले विधानसभा चुनाव में भी बिहार का जो वोटिंग था वो 52% था, अब के जाके हम लगभग 57% चुनाव 57% मतदान हुआ ऐसा हमको खबर है. कि जो 5% बढ़ा है, 4.5-5% बढ़ा है, इसकी वजह क्या है और इसका विश्लेषण आप क्या करेंगे? अमिताभ रंजन देखिए, सबसे पहले तो ये बात है कि ये पूरा का पूरा चुनाव जो 5 चरणों में हुआ है, दरअसल ये वजूद की लड़ाई यहाँ दिखाई दी है. महागठबंधन की तरफ से हो या फिर एनडीए की तरफ से, पूरा ये पूरे चुनावी रण के दौरान देखा ये गया कि अस्तित्व की लड़ाई तमाम तरीके से लड़ी जा रही है. और ये 5 चरणों का चुनाव विवादों से दूर नहीं रहा, तमाम देश में विवाद हुए इसमें. और आज की स्थिति में, जैसे पहले 3 चरणों में ऐसी स्थिति बनी कि मान लो कि महागठबंधन को एज मिला, लेकिन अगले 2 चरण जो थे, स्ट्रैटेजी बीजेपी ने स्ट्रैटेजी में परिवर्तन किया और कुछ मुद्दे ऐसे थे उसको आसानी से मिल गए. मसलन दादरी का मसला था तो वो उठाने की उन लोगों ने पूरी कोशिश की, लेकिन अगले 2 चरण के बाद यूँ लगा कि मान लो कांटे की जबरदस्त टक्कर और शायद बीजेपी को एज हो. लेकिन इसके नीचे के भी कुछ पहलू हैं जिसको हमें समझना होगा. पहली बात तो ये है कि ये बदलाव के दृष्टिकोण से बिहार की जनता पिछले 10 सालों से लगातार नीतीश कुमार यहाँ मौजूद हैं, और बिहार बदलाव जो नीतीश कुमार चूंकि लगातार कहते आ रहे थे कि बदलाव वो विकास का पूरा फंडामेंटल सुनता था उसके तरीके से था, और मोदी भी बदलाव के दृष्टिकोण से ही इस पूरे चुनावी कैंपेन जो हुए शामिल हुए, ऑन स्पॉट था एक लिहाज से बीजेपी का महागठबंधन के ऊपर चुनावी प्रचार के लिहाज से देखे तो ये. लेकिन पहले 3 चरणों के बाद यूँ लगा कि मान लो कि मुद्दे गायब से हो गए और विकास की तमाम बातें हो रही थी वो फिर स्थानीय मुद्दे भी नहीं रहे और नेशनल पर्स्पेक्टिव से लड़ाई लड़े जाने लगे जो तात्कालिक उस समय के मुद्दे थे. तो ऐसी स्थिति में एक भ्रम के भी हालात पैदा हुए बिहार में मतदाताओं के बीच में, और ये भ्रम की स्थिति ऐसी हुई कि बंटवारा हुआ, कांटे का टक्कर दिखाई दिया, और कांटे के टक्कर में एग्रेशन, एक वोटर के बीच में जो एग्रेशन होता है, एग्रेसिव तरीके से जो वोट करने का उनकी अपनी एक रणनीति होती है वो दिखाई देने लगा. और ऐसी तो ये वोटों का बंटवारा भी हुआ, एग्रेशन भी हुआ, तमाम चीज़ें हुई, तमाम चीज़
और उसके बाद विकास का एक मुद्दा था जिसको लेकर स्थानीय मुद्दे उठे हैं, सड़क बिजली पानी तमाम चीजें, वो बयां होता चला गया, किनारे हटता चला गया और आखिरकार ये स्थिति पैदा हो गई कि आज की तारीख में एग्जिट पोल को भी देखें और ऐसे भी देखें तो कांटे की टक्कर बताई जा रही है। हालांकि दोनों तरफ से एज का दावा है लेकिन ये कांटे की टक्कर है और 8 नवंबर को वाकई हो सकता है तो चौंकाने वाले परिणाम हमें दिखे और ये युवाकारी स्थिति भी हो सकती है बिहार में। बहुत सही कहा आपने कि ये कांटे की टक्कर है, बदलाव के लिए वोट मांगे गए लेकिन विकास का मुद्दा कहीं पे नहीं था। एक बहुत अलग प्रकार का प्रचार इसमें दिखा गया जिसके बारे में हम बात करेंगे। अपन थेट जाऊ या कांग्रेस से प्रतिनिधि, कांग्रेस से आमदार प्रवक्ते ऍडव्होकेट जनार्दन चांदूरकर यांच्याकडे। जनार्दन चांदूरकर, तुमच्यासाठी या निवडणुकीत काय पडायला लागलंय? ना तुम्ही सत्तेत आहात, ना तुम्ही विरोधात आहात, तुम्ही नेमके आहात कुठे कळत नाहीये। इथे नरेंद्र मोदी विरुद्ध नितीश अशी लढाई चालू आहे, काँग्रेसचे युवराज असतील, काँग्रेस पक्ष असेल, आम्हाला कुठे दिसत नाहीये। म्हणजे ओरिसा प्रमाणे, तमिळनाडू प्रमाणे, वेस्ट बेंगॉल प्रमाणे आता बिहार देखील तुमच्यासाठी शून्यवत झाला, मृतवत झाला। एक एक राष्ट्र जसं 125 वर्षाच्या झाडावरनं जीर्ण झालेली पानं गळतात तसे एक एक राज्य तुमच्या हातातनं गळायला लागलंय। त्यात आता गळायला लागणारं, खाली जीर्ण होऊन पडणारं पान म्हणजे बिहार। बोला। नाही उदय जे आपण म्हणता ते बरोबर आहे, उत्तर भारतामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये साधारणपणे काँग्रेसची पूर्वीची जी घडी होती ती घडी विस्कटलेली आहे आणि त्या ठिकाणी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जातीयवादी राजकारणानं त्याची जागा घेतलेली आहे। करेक्ट। एकेकाळी काँग्रेसमध्ये सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक असायचे, परंतु आता नवीन बदललेल्या परिस्थितीमध्ये जातीयवादी पक्ष तयार झालेला असल्यामुळं त्या जातीचे पक्ष त्या जातीकडे गेल्यामुळं आणि जर त्या जातीची संख्या त्या प्रांतामध्ये जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस तिथं कमजोर होणं हे स्वाभाविक आहे आणि हे आपण मान्य केलेलं आहे की एकेकाळी बिहारचा चीफ मिनिस्टर काँग्रेसचा असायचा, उत्तर प्रदेशचा चीफ मिनिस्टर काँग्रेसचा असायचा, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही। आणि दुर्दैवाने म्हणा किंवा काय म्हणा की जातीयवादानं जातीयवादी पक्ष जे आहेत त्यांची सरशी झालेले आहेत। आता याच्यामध्ये दोन भाग आहेत की नवीन जो आता भारतीय जनता पार्टीचा जो त्या ठिकाणी जो लढा चालू आहे त्या लढ्यामध्ये महागठबंधन बनलेलं आहे। काँग्रेस फक्त 41 जागा त्या ठिकाणी लढवत आहे 243 पैकी आणि बहुतेक जागा ते लालू प्रसाद यादव आणि नितीश यांच्या वाट्याला चाललेल्या आहेत। आता लालू प्रसाद आणि नितीश हे कॉम्बिनेशन जे आहे ते एक सामाजिक अभिसरणाचं आहे लालू प्रसाद, आणि दुसरं नितीश जे आहे ते एक विकासाचा चेहरा असं त्याने ते एक कॉम्बिनेशन केलेलं आहे। आणि हे याच्या विरुद्ध मोदींच्या विरुद्ध किंवा NDA विरुद्ध हे गठबंधन ठाकलेलं आहे। ही निवडणूक जी होती ती 2 महिन्याच्यापेक्षा अधिक काळ किंवा 2 महिन्यापर्यंतच्या काळामध्ये झाल्यामुळं देशामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडीचा परिणामसुद्धा या निवडणुकीवरती झालेला दिसतो। आणि आज हे सांगणं कठीण आहे की 8 तारखेला मतपेटीतून काय बाहेर येईल। अगदी बरोबर, परंतु आत्तापर्यंतच्या अनुभवावरून मी तुमचं अभिनंदन अशा करता करतो जनार्दन चांदूरकर की आपल्या पक्षाचं अस्तित्व नाही हे अगदी खुलेपणानं स्पष्टपणे मान्य करताना गतवैभवात आपण रमला नाहीत, कुठल्याही आरोपाचं खंडन केलं नाहीत, परंतु एक महत्त्वाचा मुद्दा मात्र आपण जो मांडला त्याची चर्चा व्हायलाच पाहिजे आणि तो म्हणजे जातीयवादी शक्ती वरती येतात किंबहुना राजकारणामध्ये, बिहारच्या राजकारणामध्ये जात हाच निवडून येण्याचा सत्ता संपादनाचा मार्ग बनला की काय असं वाटतंय। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे केशव उपाध्ये आहेत। केशव उपाध्ये, महादलितांवर हक्क सांगण्याकरता तुम्ही जितनराम माझींना जवळ केलं, दलित वोट बँक टाईट करायचा प्रयत्न केला, तुमच्या बाजून आणण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर लोक जनशक्ती पार्टी आणि हिंदुस्थान आवामी विचारसरणीशी जुळवणारे किंवा आत्तापर्यंत तुमच्या बरोबर होते अशातला काहीही भाग नव्हता। तुम्हाला कुर्मी असतील, यादव असतील, मुस्लिम असतील या सगळ्यांना जवळ करण्याकरता किंवा मुस्लिम वोट बँकेपेक्षा जास्त मतं एकत्र आणण्याकरता एक भक्कम विरोधी आघाडी पाहिजे होती आणि त्याच्याकरता तुम्ही स्पष्टपणे या निवडणुकीत जातीचं कार्ड खेळलं। केशव उपाध्ये,
डॉक्टर साहेब, सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टीचा तशा अर्थाने मी नकार देतो किंवा खोडून काढतो. सगळ्यात पहिला मुद्दा खरं म्हणजे मगाशी आता चांदूरकर साहेब सांगत होते की काँग्रेस जातीवादी राजकारणामुळे माघारी पडली, हाच मुळात हास्यास्पद दावा आहे. ज्या लालूप्रसादांचं अख्खं करिअर, लालूप्रसादांचा इतिहास आपण बघितला, तो केवळ आणि केवळ जातीवादी राजकारणावरती आहे. आणि ज्या गुन्हेगारी म्हणजे जे जे गुन्हा झाला, हॅलो हॅलो बोला, आवाज काहीतरी प्रॉब्लेम, हॅलो, त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लालूप्रसादांबरोबर काँग्रेस जाते. राहुल गांधींनी जो ऑर्डिनन्स फाडला होता त्यांच्या ज्या विरुद्ध लालूंच्या बद्दल काढलेला, त्याच्याबरोबर राहुल गांधी आणि काँग्रेस जाते. आणि वर हे सांगतात की जातीवादी नाहीत, हाच मुळा हास्यास्पद दावा चांदूरकरांच्या ठिकाणी. एक सगळ्यात त्यातला महत्वाचा मुद्दा या सगळ्या ठिकाणी, या ठिकाणी खरी लढाई आहे ती विकास आणि अभद्र युती. म्हणजे हे सगळे विरोध, म्हणजे लालू प्रसाद आणि नितीश यादव हे एकत्र हे वेगळे का झाले होते आपापसात भांडून, या सगळ्या भ्रष्टाचार आणि अन्य मुद्द्यावरून ते भांडून वेगळे झाले होते. केवळ आणि केवळ मोदींच्या विकासाचा जो विचार आहे त्याला विरोध करण्यासाठी ही अभद्र आघाडी झाली, ज्यामध्ये काँग्रेस आहे, ज्यामध्ये लालू प्रसाद आहे, ज्यामध्ये नितीश कुमार आहेत. आणि मी तुम्हाला विश्वास सांगतो, म्हणजे आज मला सांगायची गरज नाही, कारण उद्या 24 तासांमध्ये निकाल बाहेर येतील. काट्याची टक्कर नक्की आहे, कारण विकास का अभद्र युती असा निर्णय बिहारच्या जनतेला करायचा आहे. पण तरी सुद्धा जो आम्हाला फीडबॅक मिळतोय, ज्या पद्धतीने आम्हाला जे कळतंय त्यानुसार बिहारमध्ये सुद्धा एनडीएचं सरकार त्या ठिकाणी येतंय, एवढ्या निमित्ताने सांगितलं पाहिजे. आपल्याबरोबर अमित झा आहेत. अमित झा, सवाल ये पूछा गया था कि क्या जात के आधार पे भारतीय जनता पार्टी मतों को जोड़ने की नीति बना रही है, जिसके ऊपर भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता केशव उपाध्याय ने साफ शब्दों में इनकार किया. सवाल यह है कि पिछले 9 महीनों में अमित जी, मैं देख रहा हूं कि बिहार का जो राजनैतिक चित्र है वो बहुत तेजी से बदल रहा है. क्या बदलाव आप दिखाई दे रहे हैं आपको, और इसका चुनाव के नतीजों पर, वोटिंग पर क्या असर पड़ा होगा? जी देखिए उदय जी, अगर बिहार चुनाव की बात करें, और जैसा कि आपने कहा कि पिछले 9 महीने में बिहार में जो राजनीतिक समीकरण हुए हैं वो काफी तेजी से बदले हैं, लेकिन मैं कुछ बदलाव नहीं देख रहा हूं बिहार में, सिवाय इसके कि नीतीश कुमार और लालू यादव एक हुए हैं. उसके अलावा आप तमाम चीजें जो देखिए, चाहे बीजेपी लाख दावे करे, जो बीजेपी के प्रतिनिधि वहां पर बैठे हुए हैं वो कह रहे हो कि विकास के नाम पर बीजेपी ने वोट मांगा, लेकिन कोई भी ऐसा मुद्दा नहीं है जिसमें बीजेपी ने भी जात पात या धर्म को टच ना किया हो. अगर चुनाव को समझने की कोशिश करें, सबसे पहला मुद्दा लालू यादव उठाते हैं जातिगत जनगणना की रिपोर्ट को सार्वजनिक करने का, उस पर बीजेपी अटैक करती है लेकिन लालू यादव को एज मिलता दिखता है. उसके बाद लालू यादव जब राघोपुर में तेजस्वी के लिए यानी अपने छोटे बेटे के लिए सबसे पहली बार चुनाव प्रचार करने के लिए जाते हैं तो वहां पर लालू यादव कहते हैं कि ये लड़ाई बैकवर्ड वर्सेस फॉरवर्ड की है. वहां से बीजेपी की रणनीति बिल्कुल चेंज हो जाती है. जो बीजेपी कह रही थी कि हम विकास के नाम पर वोट मांगेंगे, हालांकि उससे पहले भी मांझी को अपने साथ लाकर सबसे बड़ा कार्ड खेला बीजेपी ने, क्योंकि उन्हें पता था, राजनीतिक समीक्षकों का भी कहना था कि इस बार मुस्लिम का और यादव का एक तरफा वोट है वो महागठबंधन को जाएगा. हालांकि ये देखना होगा कि पप्पू यादव और अवेसी उसमें कितना उसको नुकसान पहुंचा पाए हैं, उसमें कितनी कटौती कर पाए हैं, लेकिन राजनीतिक समीक्षकों का मानना था और बीजेपी ये भी मान के चल रही थी कि यादव और मुस्लिम का एक तरफा वोट जाएगा महागठबंधन को. उसके बाद मांझी को अपने साथ लाना, उसके बाद जब नरेंद्र मोदी 1,25,000 करोड़ की पैकेज की घोषणा करते हैं, लेकिन कहीं ना कहीं बीजेपी को, जैसा कि हमारे वरिष्ठ सहयोगी अमिताभ रंजन जी बता रहे थे, बीजेपी को स्ट्रेटेजी में चेंज करने की क्यों जरूरत पड़ी? अगर विकास के नाम पर चुनाव लड़ा जाना था और बीजेपी के प्रतिनिधि कह रहे हैं कि विकास के नाम पर हमने चुनाव लड़ा, तो आखिरी 2 फेज में ऐसा क्या हो गया चौथे और पांचवें चरण में? और खासकर जब हम सीमांचल और मिथिलांचल की बात करते हैं जहां पर पांचवें चरण में चुनाव हुआ, तो अमित शाह से लेकर नरेंद्र मोदी ने धर्म के नाम पर कार्ड खेला और अमित शाह ने यह भी कहा कि अगर बिहार में नरेंद्र मोदी की हार होती है, बीजेपी हारती है और नीतीश लालू जीतते हैं तो पटाखे पाकिस्तान में फूटेंगे. ये कहीं ना कहीं साफ था कि बीजेपी को लग रहा था, क्योंकि 57 सीटें पर चुनाव हो रहा था पांचवें चरण में, और उन्हें पता था कि अगर 57 को साध लिया, 57 में, क्योंकि अगर देखा जाए सीमांचल के इलाके में जब नरेंद्र मोदी की लहर थी लोकसभा चुनाव में, तब भी सीमांचल में बीजेपी की करारी शिकस्त हुई थी और लालू का पटाखा लहराया था. तो ऐसे में बीजेपी ने ध्यान में रखकर धर्म का कार्ड खेला और वोटों का ध्रुवीकरण करने की कोशिश की. तो देखिए, लालू यादव की बात करें, नीतीश कुमार की बात करें, बीजेपी की बात करें, तमाम दल मुझे कोई चेंज नहीं नजर आता है उदय जी, सिवाय इसके कि लालू नीतीश जो 20 साल से दुश्मन थे वो एक साथ आ गए. नीतीश जी का और लालू जी का इतने सालों बाद
एक दूसरे के बैरी होना और आज सत्ता के लिए बीजेपी के सामने खड़े होना, लोगों को कितना जचा होगा? क्या लोगों ने इसको स्वीकार किया है अमित जी? अजी देखिए, वो तो 8 तारीख बताएगा, लेकिन उस चुनाव में हमने देखा था कि लालू नीतीश की जोड़ी ने कमाल किया था। 10 सीटों पर जो चुनाव हुए थे उसमें 6 सीट महागठबंधन जीती थी। लेकिन देखिए, एक कंफ्यूजन की स्थिति तो पैदा खुद इन लोगों ने की, लालू यादव और नीतीश कुमार ने, क्योंकि उपचुनाव में जिस तरह ये लोग एक हुए थे उसके बाद, उदय जी थोड़ा समझिए, लालू यादव तैयार नहीं हो रहे थे नीतीश कुमार को सीएम बनाने के लिए। उसके बाद नीतीश कुमार ने अपना दांव खेला, वो राहुल गांधी से जाकर मिले और लालू यादव को राहुल गांधी ने समय नहीं दिया, तो कहीं ना कहीं एक प्रेशर बनाया लालू यादव पर। उसके बाद समाजवादी पार्टी अलग हो गई, तो ऐसे में लालू यादव और नीतीश कुमार, और नीतीश कुमार एक चीज देखिए, लालू यादव ने पूरे चुनाव में नीतीश कुमार को सपोर्ट किया है। नीतीश कुमार पर जब भी बीजेपी ने और एनडीए के नेताओं ने अटैक किया है, लालू यादव सबसे पहले आकर खड़े हुए हैं। यहां तक उन्होंने यह भी कहा था कि नीतीश कुमार को कोई अकेले समझने की कोशिश ना करे। लेकिन नीतीश कुमार ने, मुझे नहीं याद आता है, और अमिताभ जी हमारी बात से सहमत होंगे, कि नीतीश कुमार ने एक बार भी लालू यादव को डिफेंड किया हो। नीतीश कुमार से जब भी लालू यादव पर और पुराने शासनकाल पर सवाल पूछा जाता रहा है, तो नीतीश कुमार पूछते हैं, ने कहा कि इस बार मैं हूं और पुरानी स्थिति नहीं आएगी। तो एक चीज है, कहीं ना कहीं नीतीश कुमार जो राजनीतिक समीक्षक बता रहे हैं कि नीतीश कुमार ने एक पूरी स्ट्रेटेजी अपना ली है, चुनाव से पहले की भी और चुनाव से बाद की भी। हालांकि रिजल्ट क्या आता है, किस तरह के आते हैं, आरजेडी एज लेती है या नीतीश कुमार ज्यादा सीटों पर रहते हैं, ये देखने वाली बात होगी। लेकिन नीतीश कुमार ने पूरी स्ट्रेटेजी अपना कर उन्होंने चला है कि चुनाव से पहले किस तरह की रणनीति उन्होंने बनाई है और चुनाव के बाद उन्हें क्या करना है, जीतना है तो क्या बयान देना है, हारना है तो क्या बयान देना है, क्योंकि नीतीश कुमार ने पूरे चुनाव के दौरान भी लालू यादव को समर्थन नहीं किया है। उदय जी बराबर है, प्रकाश जोशी, संपूर्ण कैम्पेन मध्ये नीतीश कुमार यांनी कधी लालू यांचं समर्थन केलं नाही, किंबहुना काय स्ट्रॅटेजिक पद्धतीने ही सगळी मोट त्यांनी बांधली ते आपण पाहिलं। भारतीय जनता पक्षाला विकासाचा मुद्दा सोडून जातीपातीच्या आधारावर का बरं उतरावं लागलं, ही एक काटेकी टक्कर। 40 जागा विधानसभा लोकसभेच्या आहेत, त्या 40 पैकी 31 जागा भारतीय जनता पक्षाने दीड पावणे दोन वर्षापूर्वीकडे जिंकल्या होत्या, त्या परिस्थितीमध्ये आता काटेकी टक्करपर्यंत वेळ आलेली आहे, काय सांगाल? आपण जर बघितलं तर बिहारमधलं जे राजकारण आहे, हे राजकारण कायम जातीपातीभोवतीच फिरत राहिलेलं आहे, दुर्दैव आहे। म्हणजे ज्या राज्यातनं जयप्रकाश नारायण यांनी जातपातीविरहित समाजव्यवस्था उभी करण्यासाठी आंदोलनं केली, त्या बिहारमध्ये पण आज एक मला एक फरक दिसतो ह्या निवडणुकीच्या दरम्यान जे काही कॅम्पेन झाली आणि ज्या पद्धतीनं रणनीती दोघांनी आखली, पहिले 3 टप्पे जे आहेत त्या 3 टप्प्यापर्यंत आणि त्याच्या आधीसुद्धा ज्यावेळेस उमेदवारी दिली गेली त्यावेळेस भाजप त्याचप्रमाणे महागठबंधन ह्या दोन्हीसुद्धा जातीपातीचा विचार करूनच आपली स्ट्रॅटेजी आखलेली आहे, आणि भाजपचंसुद्धा म्हणजे उच्चवर्णीय मतं तर त्यांच्यावर होतीच, परंतु दलित आणि मागासवर्गीय मतं मिळण्यासाठी त्यांनी आपण ज्या पद्धतीने मागाशी सांगितलं त्या छोट्या मोठ्या पक्षांची पण त्यांनी एक मोट बांधली की ज्यांच्याशी वैचारिक संबंध काही नव्हता। परंतु आपण जर बघितलं तर सुरुवातीला जे केवळ जातीपातीच्या विरुद्ध याच्या बरोबरीने जाणारं राजकारण होतं ते शेवटच्या 2 टप्प्यामध्ये बदललं। शेवटच्या 2 टप्प्यात आपण जर बघितलं तर असं दिसेल की धर्माचा सुद्धा मुद्दा आणण्यात आला, मग तर दादरी असेल, पाकिस्तान असेल आणि कुठंतरी वेगळे मुद्दे काढून, म्हणजे अशा प्रकारे एक डिव्हिजिव्ह पॉलिसी घेऊन मग ते मतांचं कुठंतरी ध्रुवीकरण होतं का? असं शेवटचे जे 2 टप्पे होते त्या 2 टप्प्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला आणि तो यशस्वी होतोय की नाही, त्यावेळेस कशा प्रकारचं मतदान झालं याच्यावर मला वाटतं उद्या जे काही निकाल लागतील। प्रेक्षक, आईच्या पोटातून जन्माला येतानाच जिथं मुलं राजकारण शिकून येतात, माँ की कोख से जन्म लेते वक्त ही जहां बेटा बच्चा राजनीती सीख के आता है, असं म्हटलं होतं त्या बिहारच्या त्या मगधच्या बरलत्या राजकारणाचे रंग, निवडणुकीचे बरलते रंग, प्रचाराचे बरलते रंग, घश काटश डावपेच पेच हे सगळं आपण पाहतोय, परंतु ही निवडणूक, ही निकाल, हा निकाल, येणारा निकाल हा या देशासाठी गेम चेंजर असणार आहे का? ब्रेक नंतर चर्चा कुठे जाऊ नका, पात्रा जी 24 तास आपण पाहताय मगधचा रणसंग्राम।
मगतसा रणसंग्रामाची आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत अॅडव्होकेट जनार्दन चांदूरकर, केशव उपाध्ये, प्रकाश बाळ जोशी आणि थेट पाटण्याहून आपल्या सोबत आहेत अमिताभ रंजन आणि अमित झा. दुसऱ्या भागातला आणि शेवटच्या भागातला जो मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो मुद्दा आहे, बिहारचा निकाल गेम चेंजर ठरणार का? बिहारचा निकाल गेम चेंजर ठरणार का? आपण थेट जाऊया अमित झा यांच्याकडे. अमित झा जी, भारतीय जनता पार्टी के लिए ये चुनाव बड़ा महत्वपूर्ण इसलिए है कि दिल्ली की करारी हार के बाद नॉर्थ में अपने पांव जमाने के लिए भारतीय जनता पार्टी को यहां जीतना अत्यावश्यक हो गया है. दूसरी ऐसी बात है कि बहुत सारे ऐसे बिल है जो लोकसभा में तो पारित हो सकते हैं लेकिन राज्यसभा में अगर पारित होना है तो अपेक्षित संख्या बल के लिए राज्यसभा में चुन के आने के लिए जो पार्षद है उनकी संख्या बढ़ना बहुत आवश्यक है और उसके लिए एक बहुत बड़ा चैलेंज है कि वो बिहार जीते. लेकिन इस बिहार के चुनाव में मैं देखता हूं महाराष्ट्र में भी उन्होंने बीजेपी ने कभी सीएम का कैंडिडेट नहीं दिया था. क्या बिहार में भी कोई सीएम का कैंडिडेट नहीं दिया? ये क्या रणनीति हो सकती है? क्योंकि महागठबंधन से तो हम नीतीश कुमार का नाम सुनते हैं, देखते हैं, लेकिन बीजेपी का कोई सीएम कैंडिडेट नहीं है. तो क्या फाइट सीधे मोदी और नीतीश कुमार के बीच ही है? ब्रांड मोदी वर्सेस ब्रांड नीतीश, क्या कहेंगे? जी उदय जी, देखिए आपने बिल्कुल सही कहा. निश्चित रूप से दोनों बातें हैं कि दिल्ली में हार के बाद बिहार जितना जरूरी है और ये भी कि राज्यसभा में जो बिल पारित करवाने के लिए यहां पर विधायकों की संख्या ज्यादा होनी चाहिए. लेकिन उससे ज्यादा महत्वपूर्ण है नरेंद्र मोदी और नीतीश कुमार की पुरानी अदावत. और शायद यही वजह है कि नरेंद्र मोदी हो या नीतीश कुमार हो, हारना बिहार कोई नहीं चाहता है. और जैसा कि अमिताभ जी भी कर रहे हैं और तमाम लोग बातें करें कि वजूद की लड़ाई है, क्योंकि यहां हारे तो सब कुछ हारे. अगर नीतीश कुमार की हार होती है, अगर मान के चला जाए नीतीश कुमार की हार होती है, तो जो मुझे समझ में आता है कि नीतीश कुमार फिर राजनीति में उन्हें उठने में शायद काफी समय लग जाए या उठे भी नहीं. लालू यादव के साथ फिर भी एक प्लस पॉइंट है कि पुरानी पार्टी है और उसके पास कार्यकर्ताओं का संगठन है. बीजेपी यहां पर हारती है तो सीधे सीधे नरेंद्र मोदी पर सवाल खड़े होंगे कि नरेंद्र मोदी यहां से हार गए. और उसके बाद देखिए, जो बिहार में एक स्ट्रेटेजी बनाई गई, लालू नीतीश साथ में आ गए, हो सकता है कि कल यूपी में दो पुराने दुश्मन एक साथ आ जाए, बंगाल में दो पुराने दुश्मन एक साथ आ जाए और एक अपोजिशन का बड़ा जो तबका है वो एक साथ खड़ा हो. और हो सकता है कि कांग्रेस भी रीजनल पार्टी से हाथ मिलाने में उसे तकलीफ ना हो नरेंद्र मोदी के खिलाफ. तो निश्चित रूप से लड़ाई नरेंद्र मोदी और नीतीश कुमार के बीच ही है. और आपने कहा कि सीएम के कैंडिडेट की घोषणा क्यों नहीं की? किरण बेदी को दिल्ली में लाया था लेकिन दिल्ली में क्या नतीजा हुआ सबने देखा. यहां पर पूरी उम्मीद की जा रही थी कि सुशील मोदी का नाम आगे किया जाएगा या किसी अन्य नेता का नाम आगे किया जाएगा. लेकिन बिहार बीजेपी में इतनी अंदर की लड़ाई है कि कोई भी अगर फेस आगे किया जाता तो यह तय मानिए कि चुनाव से पहले ही आधी हार हो जाती. अगर सुशील मोदी का नाम आगे किया जाता तो कई ऐसे नेता और खासकर अभी केंद्र में मंत्री भी कई ऐसे नेता हैं जो नाराज हो जाते. तो निश्चित रूप से बीजेपी ने एक रणनीति बनाई कि यहां के किसी नेता को खड़ा नहीं करना है, आगे नहीं करना है और नरेंद्र मोदी के नाम को आगे करना है. लेकिन यह उसके लिए प्लस पॉइंट होगा, माइनस पॉइंट होगा, परसों का इंतजार कर लेते हैं. लेकिन एक बात तो तय है कि अगर जीतते हैं तो नरेंद्र मोदी का कद और बढ़ेगा और हारते हैं तो बहुत कुछ खत्म हो सकता है और राजनीति एक नए सिरे से करवट ले सकती है. उदय जी बराबर है. केशव उपाध्याय, महाराष्ट्र सर्कस तुम्ही इकडे देखील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार दिला नाहीत, कुठेतरी दिल्ली मध्ये फसला प्रयोग इकडे होऊ नये अशी आपल्या भीती वाटत होती. कारण आता बरंच काही स्टेकला लागलेलं आहे भारतीय जनता पक्षासाठी. आता अमित झा यांनी त्याचं स्पष्ट विश्लेषण आपल्यासाठी केलेलं आहे. नाही नाही, सगळ्यात एक पहिली गोष्ट, केवळ महाराष्ट्रच नाही, छत्तीसगड असेल, हरियाणा असेल, यापूर्वी ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राज्याच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रीपदचा उमेदवार घोषित करण्याची पद्धत भारतीय जनता पार्टीची नाही. भारतीय जनता पार्टी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करते हे गेल्या अनेक लोकसभा निवडणुकीत झालंय, पण विधानसभा निवडणुकीसाठी अशी घोषणा करत नाही. हे आपण बघितलेलं आहे. किरण बेदीचा एखादा अपवाद दिल्लीतला वगळता हे सातत्याने आपण बघितलं. एक दुसरं त्यातलं सगळ्यात महत्वाचं मगाशी सांगितलं जात आहे की यामुळे देशात राजकारण काय बदलणार आहे, मोदी साहेबांचा काय फार मोठा धक्का बसणार आहे. मुळामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण आता देशात सुरू आहे, ज्या पद्धतीचा टोकाचा विरोध मोदी साहेबांना होतोय सगळ्या देशातनं, त्यामुळे तो चालू राहणार आहे. त्यातनं नवीन काय आणखीन वेगळं होण्याची शक्यता नाही जे चाललेलं आहे सगळं ते पाहता. त्यामुळे आणि उलट जर भारतीय जनता पार्टी जी आता सगळ्यात जास्त शक्यता दिसतीये की भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार त्या ठिकाणी येतं, ही शक्यता आता सगळ्यात जास्त आहे.
ते पाहता उलट या ठिकाणी या देशामध्ये खरंच प्रश्न असा इतकाच आहे की विकासाचं राजकारण चालणार का लालू प्रसाद यादवांचं राजकारण चालणार, भ्रष्टाचाराचं राजकारण चालणार, हे या प्रश्न या निवडणुकीतनं उत्तर पुढच्या काळात मिळणार आहेत. त्या दृष्टीनं आपण खरं तर विचार केला पाहिजे. बाकी समजा अगदी एक क्षणभर असं गृहित धरू राजकारणात काही कमी जास्त किंवा काही होऊ शकतं, त्यावेळी जो विरोध प्रचंड टोकाचा आहे तोच पुढे कायम चालणार आहे. त्यामुळे ती सवय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे, ती नेतृत्वाला आहे की अशा प्रचंड विरोधातूनच भारतीय जनता पार्टी पुढे चालत आलेली. अमिताभ रंजन जी, अगर पिछले लोकसभा को हम देखें तो 243 जो विधानसभा के क्षेत्र हैं उनमें से 172 स्थानों पर भारतीय जनता पार्टी को बढ़त मिली थी, उनके उम्मीदवार उनका वोट अपोजिशन से ज्यादा था. लेकिन इस चुनाव में परिस्थिति बदली हुई नजर आ रही है और इसमें एक बहुत अहम मुद्दा, दो महीनों तक खींची जा रही ये एक प्रचार की रणनीति थी, उसमें कई मुद्दे आए. उसमें से जैसे कि गोमांस का मुद्दा आया, उससे पहले एक बड़ा मुद्दा आया था वो था आरक्षण का. क्या जो वोटिंग हुआ है उसके ऊपर इस आरक्षण के मुद्दे का क्या असर पड़ा है? क्या वो बीजेपी के फेवर में पड़ा है या बीजेपी के अपोजिशन में पड़ा है? क्या इसका नीतीश को फायदा होगा? और ये सवाल इसलिए अहम बनता है कि जितेंद्र मांझी के ऊपर जितनी कड़ी आलोचना उसके जिंदगी में नहीं होगी, उतनी कड़ी आलोचना हमने नीतीश कुमार जी को जितेंद्र मांझी के ऊपर करते हुए देखा है. क्या दलित वोट इसके बाद नीतीश कुमार को मिलने की कोई गुंजाइश है? क्या लगता है आपको? देखिए उदय जी, ये बात तो बिल्कुल सही है कि आरक्षण के मुद्दे ने बिहार में लगभग आधे आधे का, एक लिहाज से आधे आधे का बंटवारा कर दिया. और ये जो आरक्षण वाली बात है कि नीतीश के पक्ष में या फिर बीजेपी के पक्ष में, बीजेपी के लिए तो बहुत ही फायदे का सौदा था कि मांझी उसके साथ खड़े हो गए, बीजेपी के साथ खड़े होकर नीतीश कुमार को छोड़ा. और बीजेपी के लिए ये भी बहुत अच्छी बात थी कि वो नीतीश कुमार के खिलाफ, देखिए ये बात हमें समझनी होगी कि नीतीश कुमार, स्पेसिफिकली नीतीश कुमार के खिलाफ एंटी इनकम्बेंसी वाला फैक्टर यहाँ काम नहीं कर रहा था. यहाँ दरअसल लालू और नीतीश की जब जोड़ी एक साथ खड़ी हुई तो जंगल राज वाला मसला आया. बीजेपी ने भी जंगल राज के जरिए ही नीतीश पर हमला बोला, हालांकि 7.5 साल बीजेपी नीतीश कुमार के साथ थी. तो ये बहुत ये हकीकत थी कि अगर नीतीश कुमार पर सीधे सीधे शासनकाल वाला हमला बोलती बीजेपी तो कुछ हिस्से उसके भी पास चले जाते. और विकास वाला जो चेहरा नीतीश कुमार का 7.5 साल या पिछले 10 सालों का जो लगातार नीतीश कुमार कह रहे हैं, तो बीजेपी उसका हिस्सा. यहाँ एक हल्का सा एक स्ट्रैटेजिक भूल होने वाली बात हो सकती है कि बीजेपी ने नीतीश कुमार के 10 साल के शासनकाल को लेकर जंगल राज के साथ जोड़ते हुए कहीं ना कहीं हमला बोला, लेकिन बीजेपी इस मामले में असफल होती दिखी कुछ हद तक कि जो 7.5 साल अच्छे काम हुए होंगे या हुए हैं उसका बीजेपी ने फायदा उठाने की उस तरीके से कोशिश नहीं की, क्योंकि उसके कंपैरिजन में उसके कंपैरिजन में जंगल राज वाला ही मसला लेकर उसने नीतीश कुमार पर हमला बोला. और चूंकि पासवान और रामविलास पासवान और जीतन राम मांझी दोनों बीजेपी के साथ खड़े थे, तो ये बात हो सकती है कि संभवतः रिजर्वेशन का मसला जो बीजेपी के पक्ष में जा सकता था वो बंटवारा हुआ हो. और नीतीश कुमार और लालू, चूंकि लालू चैंपियन माने जाते हैं उस पिछड़े वर्ग के लोगों के लिए, तो ये जब साफ साफ बंटवारा दिखाई दिया तो संभव है कि आरक्षण का कुछ हिस्सा इनके पास गया हो, जो फायदे के तौर पर हम लोग जिसकी बात कर रहे हैं. तो आरक्षण का मुद्दा जब उठा तो ये आरक्षण के मुद्दे में जो हिस्सेदारी हुई, बंटवारे की बात हुई, हालांकि 8 तारीख को ही पता चलेगा, लेकिन इससे इतना तो फर्क साफ हो गया कि कांटे की टक्कर इसने भी, आरक्षण के मुद्दे ने भी पैदा कर दी दोनों गठबंधन के बीच में. बराबर है, एक प्रकार है उदय जी, बराबर है चांदूरकर जी, या ठिकाणी एक क्लासिक लड़ाई होती प्रत्येक निवडणूक. माझं असं मत आहे की प्रत्येक निवडणुकीचा जो दस्तऐवज असतो, जे निकाल असतात, ते एक प्रकारे वर्तमान कालाचा एक प्रचंड मोठा पट आपल्या समोर उभा करतात, ज्याच्यातून आपल्याला त्या भागातलं अर्थकारण, समाजकारण, धर्मकारण एवढंच नाही तर लोकांची मनोवृत्ती, राजकारणी नेत्यांची मनोवृत्ती पण दिसत असते. आता तुम्ही बघा, इकडे नरेंद्र मोदींच्या विरोधात सगळे एकवटलेले होते, परंतु चांदूरकरजी, नीतीश कुमार आणि लालू हे एकमेकांबद्दल फारसं चांगलं बोलत नव्हते किंवा एकमेकांना कधीही मिळून काम करतात असं दिसलं नाही. त्याचबरोबर काँग्रेस देखील त्यांच्याशी घुलमिलके, ज्याला आपण म्हणतो तसं घुलमिलके आम्हाला दिसलं नाही. काँग्रेस आपापल्या उमेदवाराचा प्रचार करत आहे,
ह्या सगळ्यापासून दूर आहे. म्हणजे उद्या जर आपण हरलो तर मोकळे व्हायला व्हायला मोकळे दुसऱ्यावर खापर फोडून. त्यामुळे एक जे एक युनायटेड अपोजिशन दिसायला पाहिजे, एक एकात्मिक विरोध दिसायला पाहिजे असा उभाच राहिला नाही. आणि जी सगळी दारोमदार आहे ती नितीश कुमार यांच्या पॉप्युलॅरिटीवर आहे आणि लालू प्रसाद आणणाऱ्या दलित मतांवर आहे आणि काँग्रेस फक्त त्याच्यात एक बाजूबाजूने लढणारा असा पक्ष, असं काहीतरी एक विस्कळीत चित्र आमच्या समोर येत आहे. बरोबर आहे? नाही, प्रश्न असा आहे की ही जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी NDA गठबंधन आणि महाआघाडीचं गठबंधन या दोनमध्ये बेसिक जो फरक होता तो आपण आता सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये दोन तीन इश्यूज होते. एक तर जंगल राज्यचा जो इशू आता यांनी जो सांगितला तो जंगल राज्यचा इशू भारतीय जनता पार्टीच्या किंवा NDA आघाडीच्या विरोधामध्ये गेला. कारण आता आपले जे बिहारचे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की लालू या नितीश कुमारच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी बऱ्याच वर्षापासून होती आणि मंजीच्या नेतृत्वासाठी खाली बिहार चीफ मिनिस्टर असताना ते सगळे एकत्र होते. त्यामुळे जंगल राज्य हे नितीश कुमारच्या संदर्भामध्ये बोलत असताना तो मुद्दा जो आला तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये गेला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आला की आरक्षण का. भागवत यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं की आरक्षण स्टेटमेंट केलं आणि आरक्षणाचा वाद तयार केला. आता हा आरक्षणाचा वाद जो पिछडे लोक आहे लालू प्रसादचा ज्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती पगडा आहे त्या लोकांना ते फार मोठ्या प्रमाणामध्ये अपील करणारी बाब होती. आणि त्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण आपल्या सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये जसं सांगितलं की या सगळ्या गोष्टी जो सुमारे 2 महिन्यापर्यंत निवडणूक चालत असल्यामुळं संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली जो असंतोष तयार झालेला होता, डाळींची किंमत ही आकाशाला भिडणारी झालेली होती, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढलेल्या होता, त्याचबरोबर मायनॉरिटीच्या संदर्भामध्ये दादरीसारखा प्रकार आणि त्या ठिकाणी झालेलं ते लिंचिंग आणि अमित शहा यांनी मगाशी आपण सांगितलं किंवा आपल्या दुसऱ्या पॅनलिस्टने सांगितलं त्यांनी जो मुद्दा तयार केला की जर नितीश कुमारांची जर आघाडी या ठिकाणी विजयी झाली तर पाकिस्तानमध्ये फटाके उडवले जातील, या सगळ्या बाबींचा जे लोक मध्ये तटस्थ होते जातीयवादांच्या साठी मत द्यायचं नाही विकासाला मत द्यायचं आपण हे पाहिल्यानंतर हा भारतीय जनता पार्टीचा आणि NDAचा हा मुद्दा त्यांना अपील करून गेला. आणि नितीश कुमारकडे सुद्धा बिहारमध्ये विकास पुरुष म्हणून पाहिलं जातं त्यांच्याकडे तो टर्न झाला. इट इज माय स्पेक्युलेशन. याच्या दादरीबद्दल अमिताभ रंजनजींना डायरेक्ट विचारूया. अमिताभ रंजनजी, दादरी का मुद्दा अब चुनाव के बीचों बीच चरम सीमा पर जब चुनाव का प्रचार हो रहा था तब चरम सीमा पर था तब निकला और क्या उसका एक कोई परिणाम बिहार के वोटिंग पे हुआ है? क्या इससे अमिताभ जी बिहार का वोटिंग बदल गया है? क्या इससे जो पिछड़ी जातियां थी वो BJP के खिलाफ गई है या पिछड़ी जातियां BJP के खिलाफ जा रही है देखकर फर्क पड़ने वाला है? बहुत हद तक शायद ये बात सही हो उदय जी कि दादरी प्रकरण एक ऐसे वक्त हुआ जब बिहार में चुनाव हो रहे थे और ये बड़ा अच्छा मौका मिला इन लोगों को, तमाम सियासी दलों को, कि इसको कैश किया. अब हम इसको ऐसे समझें कि जब आखिर अमित शाह ने सीमांचल के इलाके में दौरा किया और पाकिस्तान वाली बात कही तो आप इस बात को ऐसे ये बात स्पष्ट हो जाती है कि दादरी के प्रकरण ने शायद कुछ हद तक उनको लगा होगा कि ये नुकसान पहुंचा सकता है और वो मसला उठ गया वहां पे और सांप्रदायिकता का ध्रुवीकरण की बातें होने लगी. हालांकि एक ये भी बात है कि दादरी प्रकरण के बाद जो प्रचार के तरीके थे वो भी इन लोगों के बदल गए. वो मुद्दा वहां जाकर सीधे उस पर आकर टिक गया. कुछ दूसरे और तीसरे चरण के दौरान कई पोस्टर्स भी बटे इन लोगों के बीच आपस में अलग अलग तरीके के. तो दादरी के प्रकरण का ये डर पैदा हुआ.
हालांकि ये सच है या गलत है कहना बहुत मुश्किल है कि इसका नतीजे का असर क्या कितना पड़ेगा, ये तो उस वक्त 8 नवंबर के बाद हम एनालिसिस कर पाएंगे। पर यह हकीकत है कि इसने एक डर पैदा किया दोनों महागठबंधन के बीच में और सीधे सीधे दोनों ने अपने अपने तरीके से पोलराइजेशन करने की कोशिश की। तो दादरी के प्रकरण ने असर तो डाला, अब नतीजे पर निर्भर करता है कि वो नतीजा कैसा किस तरीके से निकल के आता है। उदय जी बिल्कुल, प्रकाश बाळ जोशी तुम्ही भारताचं राजकारण गेल्या 3 दशकांचं अत्यंत जवळून बघताय। तुम्हाला बेलचीचा प्रसंग आठवत असेल की डाऊन अँड आऊट असं इंदिराजींचं वर्णन केलं होतं आणि बिहारमधल्या बेलचीमध्ये इंदिराजी गेल्या आणि हत्तीवरून आल्या आणि दलित अत्याचाराचा मुद्दा घेऊन त्यांनी संपूर्ण भारतामध्ये रान पेटवलं। बिहार एक प्रकारे तेव्हा गेम चेंजर होतं, हा 1970 दशकातला 80 सुरुवातीचा सगळा काळ होता, तशाच प्रकारचा गेम चेंजर आत्ता तुम्हाला काही फील येतोय? नाही, बिहारची जे ही आजची निवडणूक आहे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि मला एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवली की या सगळ्या निवडणुकीमध्ये जातीपातीचा जसा विचार झाला तसाच आपण जसं मगाशी म्हणालात की आरक्षणाचा मुद्दा जो होता हा आरक्षणाचा मुद्दा गेम चेंजर होता। म्हणजे ज्यावेळेस पूर्ण निवडणुकीची प्रचार मोहीम अतिशय जोरात चालली होती त्याचवेळेस आरक्षणाविषयी मोहन भागवत यांनी जे विधान केलं ते विधान लालू प्रसाद यादव यांनी चेंडूसारखं झेलं आणि ते सगळ्या पूर्ण राज्यात फिरून त्यांनी सांगितलं की भाजप आणि NDA हे आरक्षणाच्या विरुद्ध आहेत म्हणून। त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना, हा मुद्दा मला वाटतं ह्या निवडणुकीमध्ये कोण विजय होणार हे ठरवण्यासाठी फार मोठा होईल। आणि कारण असं आहे की तिथली जी सामाजिक परिस्थिती आहे त्या सामाजिक परिस्थितीत त्या पद्धतीने सोशल इंजिनिअरिंग दोन्ही बाजूनी केलं गेलं, त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा फार महत्त्वाचा ठरला आहे तिथे। चांदूरकर साहेब, ही निवडणूक गेम चेंजर आहे असं आपल्याला वाटतं का की या निवडणुकीमुळे मोदींच्या विरोधातली किंवा मोदी भक्कम होण्याची सुरुवात, पुन्हा एकदा पुनर्स्थापना होण्याची सुरुवात दिल्लीच्या पराभवानंतर होईल असं वाटतं आपल्याला? या दोन्हीपैकी एक गोष्ट नक्की घडेल, म्हणजे एका अर्थानं ही निवडणूक अशी विसरता येण्याजोगी नक्कीच नाही, यात एक काहीतरी होईल, मोदींच्या विरोधातली लाट तरी सक्षम होईल किंवा मोदी तरी पुनर्प्रस्थापित होतील। नाही, आपण मगधचा संग्राम म्हणून आज जी चर्चा लावली हे खरं म्हणजे ही गेम चेंजर चर्चा आहे आणि गेम चेंजर अशासाठी आहे की नरेंद्र मोदी समजा जर निवडून आले तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे त्या सरकारला अटमोस्ट केअर घ्यावी लागेल की देशामध्ये आज जे वातावरण सुरू झालेलं आहे, साहित्यिक सायंटिस्ट हिस्टोरियन्स जे आपले अवॉर्ड्स वापस करत आहेत त्याच्यामुळे असहिष्णुतेच्या विरोधामध्ये देशामध्ये जे वातावरण झालेलं आहे त्याच्यात मोदीने ताबडतोबीनं लक्ष घालून ते मिटवायला पाहिजे। दिस इज वन पॉईंट नंबर वन। जर ते निवडून आले तर ते जर निवडून आले नाहीत बिहारमध्ये तर हा जो साहित्यिक सायंटिस्ट आणि हिस्टोरियन लोकांचा हा जो अवॉर्ड वापसी करण्याचा मुद्दा जो आहे संपूर्ण देशभर वैचारिक एक रान माजवेल त्याच्यामुळं। त्याचं कारण असं आहे की या आपल्या मगाच्या रिपोर्टमध्ये आपण सांगितलं की ते जातीचं जे राजकारण आहे तेव्हा त्या ठराविक एखाद्या जातीला जर त्रास होत असेल तर त्या जातीच्या शिवाय पुरोगामी या देशातले जर लोक आहेत ते लोक आता हिंदू जे आहेत ते पुरोगामी आहेत, ते पुरोगामी लोक त्याच्यावरती अन्याय होत असेल तर त्यांच्या बाजूने येतात। जसे साहित्यिक आले ते साहित्यिक सुद्धा बहुतेक हिंदूच आहेत आणि त्यामुळं कार्यक्रमाची वेळ नरेंद्र मोदींना फार मोठा सेटबॅक होईल। चांदूरकरजी, कार्यक्रमाची वेळ संपत आली आपल्यासोबत। केशव उपाध्ये मगाशी अत्यंत थोडा वेळ मगाशी हे सगळं बोललं जात असताना गेम चेंजर मला आपल्या चेहऱ्यावर हास्य दिसत होतं, हे हास्य रविवारी सकाळी देखील तसंच असणार आहे असं वाटतंय का आपल्याला? 100% असेल जर तुम्ही मला बोलवलं तर आपण नक्की आयुष्यातली चर्चा आपण करू। त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे मला एवढ्यासाठी या ठिकाणी हसू येत होतं
की गेम चेंज म्हणजे विशफुल नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीचा पराभव व्हावा हे विशफुल थिंकिंग अनेक लोकांचं असतं आणि विशफुल थिंकिंग आणि विश्लेषण यामध्ये अंतर असतं डॉक्टर साहेब आणि त्यामुळे बऱ्याच वेळा नकळतपणे आपण विश्लेषणाच्या नावाखाली विशफुल थिंकिंग करतो जे विशफुल थिंकिंग आज डॉक्टर चांदूरकरांच्या ह्याच्यात नाही येत आहे मुळामध्ये या देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला फोक अमित जाजी बिहारची जनता देईल. अमित जाजी एक आखरी सवाल आपके लिए आज की रात और कल की रात बिहार की जनता क्या सपना देख के सोएगी क्या लगता है आपको आज की रात और कल की रात बिहार की जनता क्या सपना देखती. जी देखिए उदय जी बिहार की जनता तो यही सपना देखेगी कि जो भी सरकार आए बिहार में विकास करे. लेकिन देखिए अगर 30 सेकंड है तो मैं एक बात करना चाहूंगा कि तमाम पॉलिटिकल पार्टियों ने जो इस बार बिहार की जनता के साथ जो बिहार की जनता के पास गए तो सिंपैथी लेने की कोशिश की. सबसे पहले नीतीश कुमार ने डीएनए का मुद्दा उठाया, उसके बाद लालू यादव पर अटैक हुए, जंगल राज कहा गया और शैतान कहा गया पीएम मोदी के द्वारा, तो उन्होंने ये कहा कि देखो हम यादव है यदुवंशी है पिछड़े हैं तो ये अटैक कर रहे हैं. नरेंद्र मोदी ने भी वही किया, बिहार की जनता की सिंपैथी लेने की कोशिश की. उन्होंने कई भाषणों में कहा कि लालू और नीतीश में होड़ लगी है कि कौन मुझे कितने थप्पड़ मारता है. तो बिहार की जनता को दिल को सबने छूने की कोशिश की, लेकिन दिल को किसने छुआ ये बिहार की जनता 8 को फैसला दे देगी. प्रेक्षको 8 तारखेला माझ्या सोबत अमित झा असतील, अमिताभ रंजन असतील आणि त्याचबरोबर प्रकाश बाळ जोशी आणि केशव उपाध्ये तुम्ही देखील असा. बघूया तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य तसंच राहतंय का. प्रेक्षको बिहारची निवडणूक देशाच्या राजकारणासाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता नव्हे तर मला खात्री वाटते. याचं कारण देशात प्रथमच बिहारसारख्या राजकीयदृष्ट्या अत्यंत सेन्सिटिव्ह आणि महत्त्वाच्या राज्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक तगडं आव्हान उभं करण्यात आलंय. 17 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या सोबत असलेले नीतीश कुमार आणि त्यांच्या बरोबर आता खांद्याला खांदा लावून एकेकाळचे त्यांचे विरोधक असलेले लालू यादव आणि काहीसं वीक असणारं काहीसं विस्कळीत असणारं काँग्रेस अशी मोदी विरोधात एक ब्रिगेड उभी राहिलेली आहे. एकीकडे मोदींचा करिश्मा आणि त्यांची आश्वासनं त्यांची 25 भाषणं तर दुसरीकडे नीतीश कुमार यांची 200 भाषणं त्यांचं गुडविल आणि त्यांचं काहीसं असलेलं त्यांच्या काळातलं सुशासन. गेल्यावेळी 243 पैकी केवळ 22 जागा जिंकणाऱ्या लालूंना ही एक कमबॅकची अखेरची संधी असणार आहे. पंतप्रधान मोदींचा चौफेर उलगडणारा हा वारू रोखण्यासाठी महाआघाडीचा हा घाट घालण्यात आलाय. हा प्रयोग यशस्वी झाला तर नीतीश कुमार हे महाराष्ट्र भारतातल्या धर्मनिरपेक्षतावाद्यांचे तारणहार बनून मोदींना 100% दिल्लीत आव्हान देतील यात काही शंकाच नाही. पण जर का हा प्रयोग फसला तर विरोधकांना मोदींचा विजयरथ रोखणं जवळपास अशक्य होईल. देशातल्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणारा हा मगधचा रणसंग्राम त्याचमुळे इंटरेस्टिंग बनलाय. या सर्व मान्यवरांचे विशेष आभार व्यक्त करताना विशेष आभार कोणाचे असतील तर ते आमच्या अमिताभ रंजन आणि अमित झा इन दोनोंने पिछले 3 महिनों में जो बिहार का जो समालोचन हमारे सामने पेश किया. अमित जी और अमिताभ रंजन जी आपको बिग थँक यू या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 रहा एक पाऊल पुढे. Zee24 रहा एक पाऊल पुढे.